आज सकाळी आम्ही 45 दिवसाचा प्रवास करून अमेरिकेला पोहोचलो. तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश भाटकर, काम करतो शिपवर. आमची शिप आता पोर्टला लागली आहे आणि एवढी मोठी शिप परफेक्ट पोर्टला पार्किंग करणे हा खूप महत्त्वाचा आणि खूप कठीण जॉब आहे. शिप पोर्टला लागल्यावर पाण्याला भरतीओढी असते, म्हणून शिप हलण्याची शक्यता असते. शिप एका ठिकाणी स्थिर उभी राहावी म्हणून रस्सीच्या साह्याने शिपला एकदम घट्ट बांधले जाते, याला मोरिंग स्टेशन असं म्हणतात. आणि ही मोरिंग रोप आहे, ही दिसायला एकदम बारीक पण अतिशय मजबूत असते. आणि शिप नीट बांधून वगैरे झाल्यानंतर या पाईपलाईनच्या मदतीने शिपमधला कार्गो या मोठ्या मोठ्या टँकमध्ये ट्रान्सफर केला जातो, याला कार्गो डिस्चार्जिंग असं म्हणतात. या टँकमध्ये कार्गो स्टोअर केला जातो आणि छोट्या छोट्या टँकरच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केला जातो. आणि एलएनजीचे पोर्ट मेन सिटीपासून खूप लांब असतात आणि 24 तासच एलएनजी शिप फक्त पोर्टला थांबते, त्याच्यामुळे क्वचितच आम्हाला बाहेर जायला मिळते. सर्वांचा असा समज असतो की वेगवेगळ्या देशात जाऊन खूप नवीन नवीन गोष्टी आम्हाला बघायला मिळतात, पण पोर्टला आल्यावर हे मोठे मोठे टँक आणि हा सुंदर सनसेटच आम्हाला बघायला मिळतो.